महिनाभरापूर्वी मूल तालुक्यातील चिते गावात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादक शुल्क विभागाने बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला होता। ही घटना ताजी असताना चंद्रपूर तालुक्यातील चेक बोर्ड येथील शेतामध्ये सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना काल राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केलाय आणि या प्रकरणात एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे। या कार्यक्रमा दरम्यान घटनास्थळावरून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। चेकबोर्ड गावाच्या हद्दीत ललिता प्रेमचंद्र कांबळे यांच्या शेतातील घरामध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचं गोपनीय माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळाली। चंद्रपूर गडचिरोली जिल्हा भरारी पथकाने धाड घातली। यावेळी या ठिकाणी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच बॉटल्स, झाकण, पॅकिंग मशीन, स्टॅम्प प्रिंटिंग मशीन, फ्रीज, हायड्रोमीटर असे काही 1.5 लाख रुपयाचे किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला। पथकाने त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायदा आणि वैध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। जिल्ह्यात 2-2 ठिकाणी बनावट दारूचे कारखाने दिवसाढवळ्या सुरू असताना याची भणक पोलिसांना लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मनोज झमरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।